प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना प्राण्यांचे दोन संघामध्ये आपण वर्गीकरण करतो, पाठीचा कणा असलेले आणि पाठीचा कणा नसलेले. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे अशा प्राण्यांना आपण समपृष्ठरज्जू असे म्हणतो, किंवा ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही त्यांना असमपृष्ठरज्जू असे म्हणतो. कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा संघ म्हणजेच असमपृष्ठरज्जू या संघातील आपण आज मृदुकाय हा संघ, फायलम मोलुस्का या संघाचा अभ्यास करणार आहोत. या संघातील प्राणी हे प्रामुख्याने त्यांचे शरीर मऊ आणि बुडबुडीत असते, म्हणून त्यांना मोलुस्का या संघामध्ये मोडले जाते. हे प्राणी प्रथमतः समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात रहिवास करतात. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात, म्हणजेच पाण्यातही राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. या प्राण्यांचे शरीर मृदू असल्यामुळे त्या प्राण्यांच्या शरीरावरती माझ्या हातात गोगल, गाय किंवा शंख या संघातील प्राण्यांचं उत्तम उदाहरण आहे. तर या संघातील हा प्राणी आपल्या शरीराचं, मृदू शरीराचं संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरावरती एक संरक्षक कवच असते आणि त्या कवचामध्ये आपल्या शरीराला ते आतमध्ये संरक्षण करून ठेवते. हे कवच कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते, टणक असते. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय देहगुहयुक्त आणि गोगलगाय सोडल्यास द्विपार्श्व सममित असते. या प्राण्यांचा हा जर संघ पाहिला तर प्राण्यांमध्ये दोन नंबरचा सर्वात मोठा संघ आहे. या प्राण्यांचं निरीक्षण केल्यास हे प्राणी आपल्याला उदाहरणार्थ शंख, शिंपले आणि ऑक्टोपस हे या संघातील प्राणी एकलिंगी असतात. ऑक्टोपसचं उदाहरण पाहिल्यास ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी मानला जातो, कारण तो स्वतःचा रंग बदलतो. तो सरपटणे, चालणे, पोहणे या तिघ क्रियांनी हालचाल करतो. या संघाबद्दल आपण ही माहिती इथे संपवत आहोत.